इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांसाठी निबंध व भाषण तयारी करून घेण्यासाठी या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त ठरणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल अतिशय सुंदर आणि सोपे मोजक्या शब्दामध्ये आपण भाषण पाहणार आहोत. या व्हिडिओमधील माहिती आपण लिहून घेऊ शकता यासाठी वेळ दिला आहे. चला तर मग सुरुवात करूया. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ज्यांचे मोलाचे योगदान लाभले अशा महान नेत्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा समावेश होतो. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस हे उच्च विद्या विभूषित होते. त्यांनी ICS ची परीक्षा इंग्लंडला दिली होती. त्यानंतर त्यांना भारतात एक लेखी परीक्षा द्यावी लागली. त्या परीक्षेतील परिच्छेदातील एका ओळीने सुभाषचंद्र बोस भडकलेच. इंडियन सोल्जर्स आर जनरली डिसऑनेस्ट, भारतीय सैनिक सामान्यतः बेईमान असतात, ही ती ओळ होती. आणि मग काय, सुभाषचंद्रांनी संचालकांना त्याचा जा विचारला, पण संचालकाचे उद्धट उत्तर ऐकून त्यांनी ती प्रश्नपत्रिका फाडून टाकली व उच्च पदस्थ नोकरीवर पाणी सोडले. बाणेदार, देशाभिमानी आणि स्वाभिमानी नेताजींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली आणि स्वातंत्र्य लढ्याची चळवळ अधिकच आक्रमक झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आपल्या विरुद्ध उठाव होईल म्हणून इंग्रज सरकारने सुभाष बाबूंना बंगालमधील अलीपूरच्या तुरुंगातून डांबून ठेवले. सुभाष बाबू ही काही कमी नव्हते, त्यांनी तुरुंगात अन्न त्याग केला. इंग्रज सरकार गडबडले व सुभाष बाबूंना मुक्त केले, पण पुन्हा त्यांना त्यांच्या राहत्या घरी नजर कैदेत ठेवले. तेथूनही ते मौलवी साहेबाच्या वेशातून निसटून रावळपिंडीला गेले. सुभाष बाबूने इंग्रज सरकारला अनेक हादरे दिले. 1942 चले जाओ च्या चळवळीत अग्रेसर होते. त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन करून सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. जय हिंद ची घोषणा दिली. आपल्या सैन्याला चलो दिल्ली याचा आदेश दिला. जाता जाता एवढेच म्हणेन, कदम कदम बढाये जा, खुशी के गीत गाये जा, या त्यांच्या रणगीताने 10 दिशा निनादल्या. असे होते सुभाषचंद्र बोस. माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि अशीच निबंध आणि भाषणे पाहत राहा. धन्यवाद.